वाड़ी स्थित अम्बेडकर स्मारक पर शुक्रवार को दोपहर 1 बजे भारतीय संविधान का पठन किया गया। इस मौके पर वाड़ी पत्रकार विजय खपसे सौरभ पाटिल को पुष्प गुच्छ देकर सम्मानित किया गया। संविधान दिवस के अवसर पर सामाजिक कार्यकर्ता जनार्दन भगत ने कहा कि देश के 4 स्तंभ में चौथा स्तंभ मीडिया की अहम भूमिका होती है। कोरोना काल में वाड़ी के पत्रकार विजय खपसे सौरभ पाटिल ने अपनी जान की परवाह न करते हुए कोरोना की जन जागृति कर प्रचार प्रसार किया है। क्षेत्र में निष्पक्ष पत्रकारिता की पहचान रखने वाले पत्रकारिता का सम्मान करना हमारा कर्तव्य है, जो हमने निभाया। दोनों पत्रकारों ने आभार माना। इस मौके पर जनार्दन भगत, कमलाकर इंगले, सूरज वानखड़े, राजेश जंगले, राकेश चिल्लूरे, मनोज मेश्राम, भीमराव लोनारे, विनय कांबड़े के साथ कार्यकर्ताओं ने संविधान का पठन किया। वाड़ी पुलिस स्टेशन, नगर परिषद कार्यालय, धम्म कीर्ति नगर, बुद्ध विहार, अंबेडकर नगर में भी नागरिकों ने संविधान का पठन किया। वाड़ी PI ललिता तोड़ा, सेकेंड PI भारत कराड़े, PSI साजिद अहमद, राजेश ढाकड़े, तुलसी शुक्ला, वाड़ी नगर पालिका मुख्य अधिकारी जुम्मा प्यारे वाले, उप मुख्याधिकारी रतन माला फटिंग, धनंजय गोटमारे, शैलेश अड़ी वलेकर, योगेश जागीरदार, चेतन तुरनकर, सूरज बाहेकर, अभिजीत हांडे, पल्लवी हमने गाना, नंदन गेडाम, अशोक बोकड़े के साथ सभी कर्मचारियों ने संविधान का पठन किया। तो भारताचा चौथा स्तंभ संपूर्ण देशामध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन घोषित करण्यात आलं, अशाच प्रकारे आमच्या वाडीतील पत्रकार बंधू म्हणून विजयजी खवसे, सौरवजी पाटील यांना जे कामगिरी दाखवली, त्या कामगिरीबद्दल तर वाडीतून अनेक संघटनांनी त्यांचं स्वागत केलं। तसेच आज आमचे मामा जनार्दनजी भगत यांच्या माध्यमातून की आज बाबासाहेबांचा दिवस म्हणजे संविधान दिवस आहे, ह्या दिवशी पत्रकाराचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांचं पुढचं भविष्य आणखी चांगलं हो यासाठी आज त्यांचं स्वागत इथं पुतळ्यामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यामध्ये ठेवलं आहे। ह्या निमित्ताने मी एक सामाजिक कार्यकर्ता सूरज वानखडे, सौरवजी पाटील आणि खवसेसाहेबांना विनंती करतो की त्यांनी बाबासाहेबांना पुष्प अर्पण करावे। समाजाचा अन्याय अत्याचार हे जनतेसमोर आणण्याचं काम त्यावेळी पत्रकार लोकांनी केले, म्हणून आम्ही असं ठरवलं काही सामाजिक कार्यकर्त्यांनी की आपण प्रत्येकाचं स्वागत करतो। मग ज्यांनी कोविडमध्ये सगळ्या जनतेचं व्यथा मांडल्या आणि जनतेला घरात कसं का बरं राहायला पाहिजे हे समजून सांगितलं, ते फक्त म्हणजे पत्रकार होते। म्हणून आज विजयभाऊ खवसे आणि सौरव पाटील यांनी ज्या पद्धतीने कव्हर केलं, लोकांची समस्या मांडल्या, लोकांना समजावून सांगितलं कोविड कसा कसा फैलते हे स्पष्टपणे त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवलं, म्हणून आज मी जनार्दन भगत सामाजिक कार्यकर्ता आणि तसेच माझे मित्र चिल्लोरे साहेब, मेश्राम साहेब आणि कमलाकरजी इंगळे आणि विजय कांबळे, विनय कांबळे आणि तसेच माझा भाचा सूरज वानखडे हे सगळे मिळून आम्ही त्यांचं स्वागत केलंय। एवढंच सांगतो, इथेच सांगतो, जय हिंद, जय भीम, जय भारत, जय विदर्भ। स्थानिक स्वराज्य संस्थेपासून संसदपर्यंत नेत्या घडवण्यात येते, त्या ठिकाणी सुद्धा महिलांना तो पूर्ण अधिकार देण्यात आला, एक माणसाला एकच मत देण्याचा अधिकार या संविधानातून प्राप्त झालं आणि या संविधानाच्याच कारणानं या देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% आणि लोकसभेमध्ये 33% आरक्षण देण्यात आलं आणि त्यामुळे जिकडे तिकडे महिला ह्या सर्व क्षेत्रामध्ये या आरक्षणाच्या आधारे, शिक्षणाच्या आधारे, त्यासोबतच आरक्षणाच्या आधारे आज उच्च पदस्थ ठिकाणी कार्यरत आहेत। हेच संविधानाचं महत्त्व आज मी समाजाला या दिनी सांगू इच्छितो आणि एवढं बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो। जय हिंद, जय भारत। आज 24 नोव्हेंबर 2021 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना लिहून देशाचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना अर्पण केले। वाडी से NBCN न्यूज के लिए सौरभ पाटिल की रिपोर्ट।